पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथील नारायण रथोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला सकाळी अकरा वाजेपासून श्री नारायण मिश्रा यांच्या हस्ते पूजेला सुरुवात करून दुपारी बारा वाजता रथ ओढण्यास सुरुवात झाली यावेळी अश्वाचे नृत्य हे भाविकांसाठी प्रमुख आकर्षण ठरले होते पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बद्रीनारायण रथ हा लोहार गल्ली बाजारपेठ पाटीलवाडा महाजन गल्लीमार्गे गावातून भाविकांना दर्शन देत रात्री साडेआठ वाजता जागेवर आला रथापुढे मुलींनी मल्लखांब खेळ दाखवून भाविकांचं लक्ष वेधून घेतलं त्यांना संजय भावसार वैशाली मालपुरे यांनी मार्गदर्शन केलं तर आश्वाचे ढोल ताशाच्या तालावर नृत्य केलं यात्रेत विविध दुकाने थाटली होती रथासाठी होणाऱ्या गर्दीचा फायदा काही चोरट्यांनी घेतला अनेक महिलांच्या सोनसाखळ्या पाकिटं मोबाईल चोरीस गेलेत तर सोरट कालापिला पत्ता जुगार गावठी दारू आदी अवैध धंदेसुद्धा यावेळी सुरू असताना दिसून आलं रथोत्सव आनंदात साजरा करण्यात आला बालाजी महाराज मंदिरातील श्रींची हुंडी फोडण्यात आली तेव्हा त्यातील ते पैसे मोजण्याचं कामही यावेळी करण्यात आलं यावेळी ट्रस्टी गुलाब पाटील निशिकांत वैद्य भिकाजी भावसार जगतराव पाटील मांगो बडगुजर वामनवाणी भगवान अमृतकर दामू भोई यासह विश्वस्त भाविक भक्त आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले पोलीस निरीक्षक एकनाथ पाडळे उपनिरीक्षक अजित सिंग देवरे जितेंद्र खेरनार यासह पोलीस पथकानं बंदोबस्त ठेवला यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे नगराध्यक्ष सुरेंद्र बोहरा नगरसेवक धीरज महाजन भावडू राजपूत विनोद हिंदुजा रवी पाटील आदी उपस्थित होते